म्हणजे हास्य जत्रेची क्रेज आता थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या खास करून अशा पोलीस अधिकाऱ्याच्या ज्यांनी आर्यन खान सारखं सेन्सिटिव्ह प्रकरण हाताळलंय याच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली हाय मी अधीश एव्ही फिल्म फिल्मी खबरी चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये की हास्य जत्रा सध्या असा एक कार्यक्रम झाला आहे ना तो की जो प्रत्येक घराघरातला प्रत्येक मराठी माणसाचा श्वास झालेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता रिसेंटली हवाई टीम दुबईला जाऊन आली आता लवकरच ते अमेरिका आणि बाकीचा दौरा सुद्धा करणार आहेत आणि याच्यामध्ये एका एक त्यांच्यावरती प्रसिद्धीचे आणि प्रेमाचे हे जे काही डोंगर रचले जात आहेत ना त्याची तर तुलनाच नाहीये याच्या आधी आपण सगळ्यांनी बघितलं होतं की रेमो डिसिजा हा जो बॉलिवूड कोरिओग्राफर आहे यांनी आवलीलावली लवली कोहली हा जो एक ऍक्ट केला होता त्याच्यावर तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि हा एक खूप मोठा सन्मान होता की अरे यार आपल्या मराठी बोली इतकी पॉप्युलर होती आपली कॉमेडी आपल्या क्रिएटिव्हिटी इतकी हे होती की बॉलिवूडच्या लोकांना सुद्धा त्याच्यावरती रील करावीशी वाटतात जे फार फार तर आपण फक्त साऊथ इंडियन फिल्म्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बघतो ती गोष्ट सध्या आपल्या मराठी ह्याच्या बरोबर होते आणि आता ह्याच्यातला जो एक कहर आहे तो जाऊन पोचलेला आहे समीर वानखेडे यांच्या घरी समीर वानखेडे अर्थातच ते पोलीस अधिकारी ज्यांनी आजयन खानची सगळी केस बीस हाताळली होती आपल्याला माहिती आहे पुढे काय कडलं काय बिघडलं त्याच्यावरती नको बोलूया पण त्यांची जी पत्नी ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे क्रांती रेडकर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री लेखिका दिग्दर्शिका तर तिने नुकताच एक व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यामध्ये तिला ज्या जुळ्या मुली आहेत गोदा आणि छबील गोदू आणि छबील असं काही ते नाव आहे त्यांचं तर ती तिच्या मुलींचे किस्से कायमच सांगत असते तर तिने तो व्हिडिओ केलेला आहे की हास्य जत्रेची टीम तुम्ही मला वैयक्तिक भेटा अ का तर बाबा माझ्या मुली आता तुमच्या खूप मोठ्या फॅन झाल्या असून त्या घरामध्ये एकमेकांशी बोलताना बोलत की नमस्कार मी शिवाली कोहली मी बिवाली कोहली मी आवली लवली कोहली सो हे सगळं प्रकरण आता ह्या लेव्हलला जाऊन पोहोचलेलं आहे की घरातली पोरं पोरं सुद्धा हे सगळं बोलायला लागलेले आहेत सो मला असं वाटतं की हास्य जत्रेचे जे काय अच्छे दिन आहेत हेच आहेत आणि त्यांनी हे सगळं मेंटेन करायला पाहिजे एवढं मला मनापासून वाटतं हास्य छत्रेच्या या बद्दल तुम्हाला काय म्हणायचंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका